राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने जी कारवाई केली आहे याच्या निषेधात आज सांगलीमध्ये महाविकास आघाडीतर्फे सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये गांधी पुतळ्यासमोर नवाब मलिक यांच्या समर्थनात आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. तर यावेळी भाजप विरोध घोषणाबाजी करण्यात आली. झुकेंगे नाही लढेंगे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आज शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांनी पूर्ण महाराष्ट्रभर नवाब मलिकांना पाठिंबा म्हणून आंदोलन केलेलं आहे. केंद्र सरकार भाजप हे वारंवार ईडीचा वापर करतं. 25 वर्षाच्या आधीच्या घटना काढून काय तर त्यात गोंधळ निर्माण करून अटक करतं, बदनामी करतं. आम्हाला एवढंच दाखवायचं आहे की जनता त्यांच्या बरोबर आहे. आम्ही यांना काही घाबरत नाही. आम्ही निश्चित त्या नवाब मलिक साहेबांच्या मागे राहू. आणि ही तर सुरुवात आहे. मला असं वाटतं हे हल्ले कायम होता राहणार, पण या हल्ल्याला आम्ही कदापि घाबरणार नाही. आणि सांगली मिरज कुपवाड किंवा सांगली जिल्ह्याची सर्व शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक त्यांच्या मागे निश्चित राहतात. आज त्या निमित्ताने आम्ही निषेध व्यक्त केला गांधीजींच्या पुतळ्याच्या समोर आणि भाजप विरुद्ध घोषणा दिली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.